यानंतर बातमी आहे एसटी बँक निवडणुकी संदर्भातली आणि यामध्ये मुंबई एसटी बँक निवडणुकीची तयारी ही सुरू आहे सध्या. संपामध्ये सहभागी जे कर्मचारी होते ते अनेक कर्जदार जे कर्मचारी किंवा सदस्य आहेत त्यांना वेतन नसल्यामुळे त्यांच्या बँकेचे हप्ते सध्या थकलेले आहेत आणि अशा थकबाकीदारांना मतदानाचा हक्क नसल्यामुळे ते मतदानाला मुकण्याची शक्यता आणि किंवा तसा धोका आहे. तर एसटी महामंडळामध्ये 82,000 कर्मचारी आहेत, त्यापैकी निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांचं वेतन हे खातं एसटीच्या बँकेमध्ये आणि कमी व्याजदरात कर्ज मिळत असल्यामुळे एसटीचे 70% अधिक कर्मचारी या बँकेतून कर्ज घेत असतात आणि संपामुळे यापैकी काही कर्मचाऱ्यांच्या कर्जाचे हप्ते सुद्धा थकलेत. मतदार याद्या अद्ययावत केल्या जात असताना थकबाकीदार सभासदांची नावं यामधून वगळण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 5.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक कामगारांना वेतन मिळालेलं नाहीये, तेव्हा त्यामुळे जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांचे बँकेचे हप्ते थकलेत. त्यामुळे मोठ्या संख्येनं कर्मचारी या निवडणुकीला किंवा मतदानाला मुकण्याचा धोका आहे. तर कर्ज थकल्यानं किंवा हप्ते थकल्यामुळे अनेक एसटी कर्मचारी बँकेच्या मतदानाला मुकणार असं दिसतंय. या कर्मचाऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे अशी मागणी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली. तर कर्मचारी 6 महिन्यांपासून हक्कासाठी लढा देत होते आणि त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्याचा डाव उधळून लावणार असल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय. एसटी बँकेची निवडणूक घोषित केलेली आहे आणि जो थकबाकीदार आहे त्यांना या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही असा फतवा काढलाय. साहजिकच गेल्या 6 महिन्यापासून हक्कासाठी जो कर्मचारी बिनपगारी रस्त्यावरती उतरला तोच थकबाकीदार आहे, म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क राहणार नाही. 1995 इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वतःच्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांच्या कडून कोट्यावधी रुपये वसूल केले. तर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या या आरोपांवरती संदीप शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही ऐकूयात. या बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार असावा अशीच मान्यता प्राप्त संघटनेची भूमिका आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न निश्चितपणाने करू. परंतु काही मंडळी या बँकेवरती वेगवेगळे आरोप करत आहेत. माझा त्यांना सवाल आहे की या बँकेमध्ये झालेला एकही चुकीचा निर्णय दाखवा. उलट गेली 68 वर्ष कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली ही एसटी कॉपरेटिव्ह बँक आहे. या बँकेवरती सर्वात मोठं भांडवल हे ठेवीदारांचं आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ठेवी सुमारे 2,500 कोटी रुपयाच्या आपल्या बँकेमध्ये आहेत. 1,470 कोटी रुपयाचं कर्ज दिलेलं आहे. याच संदर्भात आपण बोलणार आहोत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत, तर दुसरीकडे एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे सुद्धा आहेत फोनलाईनवरती. दोघांचंही स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. सुरुवातीला गोपीचंद पडळकर, तुमच्या या एसटी बँकेसंदर्भातले काय आक्षेप आहेत? नाही, एसटी बँक या बँकेची निवडणूक घोषित होतीये तर त्यामध्ये जे थकबाकीदार आहेत त्या लोकांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढलाय. मुळात आता बघितलं पाहिजे, गेल्या 5-6 महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता आणि ते सगळे कर्मचारी कामावर नव्हते, त्यामुळे त्यांचा पगार झाला नाही आणि पगार न झाल्यामुळे ते थकबाकीदार आहेत. अशा लोकांचा जर मतदानाचा अधिकार नाही मिळाला तर त्यांच्यावरती मोठा अन्याय होणार आहे. आणि हे जे संघटनेची लोक आहेत, या संघटनेच्या लोकांनीच त्यांची फसवणूक केलेली आहे. आता या संघटनेकडे कुणी जायला तयार नाही, संघटनेशी कुणी बोलत नाही. संघटनेनं जे कामगारांची बाजू मांडणं गरजेचं होतं ती भूमिका ह्यांनी ठाम कधी मांडलीच नाही. त्यामुळं आज महाराष्ट्रातल्या जेवढ्या संघटना आहेत त्या संघटनांच्या बरोबर कर्मचारी राहिलेला नाही आणि मग ह्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला नाही आणि निवडणूक झाली तर या काही प्रस्थापित लोकांना वाटतं की आपले जे मांडणारे कर्मचारी आहेत ते कामावर हजर होते तर त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार मिळेल आणि पुन्हा बँक आपल्या ताब्यात राहील अशा पद्धतीचं षडयंत्र हे रचलं जात आहे. परंतु आम्ही आता कायदेशीररित्या या विरोधामध्ये आपण लढतोय आणि त्या सगळ्या कामगारांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आम्ही लढाई देतोय. जी जी, आपल्यासोबत एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे सुद्धा आहेत. संदीप जी, नाही पडळकर साहेब जे म्हणताय त्या मताशी, पहिल्या मताशी मी सहमत आहे की एसटी कामगारच्या
जी बँक आहे ती कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली आहे आणि त्यामुळे सगळ्या सभासदांना मतदानाचा अधिकार मिळावा हीच भूमिका आमची मान्यताप्राप्त संघटनेची आहे. परंतु त्यानंतर जे बोलले की षडयंत्र रचलंय, डाव वाकलाय, हे पडळकर साहेबांची नेहमीची स्टाईल आहे ती बोलायची. एकतर त्यांनी समजून घेतलं पाहिजे की निवडणुका लावण्याचं काम हे सहकाराच्या प्राधिकरणाचं असतं. हे प्राधिकरण राज्यातल्या सगळ्या सहकार क्षेत्रातल्या निवडणुका लावत असतात आणि 97व्या घटना दुरुस्तीनंतर जे काही सहकारामध्ये बदल घडले त्या बदलाप्रमाणे त्या निवडणुका लावतात. आता त्याप्रमाणे आमच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. ती मुदत संपल्यानंतर त्यांनी त्यांचं पत्र यादी प्राथमिक यादी मागवायचं काम त्यांनी केलंय आणि प्राथमिक यादीमध्ये 1 एप्रिल 2022 च्या जे आहेत ऍक्टिव्ह मेंबर आहेत त्यांची नावं कळवा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हे आम्ही षडयंत्र असलंय किंवा आम्ही सांगितलंय असं आमचं म्हणजे आमच्यावर ते आरोप करण्यात काही अर्थ नाही. ते खरं तर ते सरकारचं काम असतं आणि सगळ्या बँकांमध्ये सेम प्रोसिजर असती. आता टप्प्यातले 3 नंबर आणि 4 नंबर टप्प्यातल्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे काहीतरी आणून संघटनेवर सोडायचं किंबहुना संघटनेवरती ते आणायचं हे काय बरोबर नाहीये. दुसरी गोष्ट, माझा पडळकर साहेब आता लाईनवरती आहेत, मला त्यांनी आता या एसटी बँकेचं माझा जाहीर सवाल आहे त्यांना की एक चुकीचा निर्णय सांगावा. गेली 68 वर्ष ही बँक आम्ही सांभाळतोय, आमचं संचालक मंडळ त्याच्यावरती आहे. एक सिंगल चुकीचा निर्णय त्यांनी दाखवावा इथं आणि मग मी त्यांचा आठपडे लिहून सत्कार करेल. म्हणजे या लोकांनी बाकीच्या ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये 100 रुपयाच्या मागे 8 ते 9 रुपयाचं मार्जिन ठेवलं जातं. आम्ही फक्त केवळ 3.5 रुपये मार्जिन ठेवून, म्हणजे आमचा कर्जाचा व्याजदर 11.5 आहे, ठेवीवरचा व्याजदर आहे 8%, एवढ्यावरतीच बँक चालवतो. कुठलेही फ्लॅट छुपे कर नसतात, रेड्युसिंग पद्धतीने कर्ज वाटप, कर्मचाऱ्यांना एका अर्जावरती कर्ज देणं, अनेक गोष्टी आहेत. आणि सेवानिवृत्त लोकांचं पहिली गोष्ट म्हणजे काय की अशा प्रकारचं भडकाऊ बोलून सेवानिवृत्त लोकांनी ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत सुमारे 2500 कोटीच्या आहेत, त्या ठेवीदारांच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करून या बँक खड्ड्यात घालायची की काय. यावरती गोपीचंद पडळकर द्या उत्तर. बघा, ह्या बँकेच्या माध्यमातून अनेक कर्मचारी आम्हाला भेटत आहेत. एकदा कर्ज घेतलं तर त्यांना त्याचं माहिती सुद्धा नीट देत नाही, त्यांचं कर्ज घेतलेलं फिटत नाही. माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षकांची बँक आहे आणि त्या बँकेकडे ठेवी आहेत 450 कोटी. इतकी चांगल्या पद्धतीनं ते बँक चालवतात. एखाद्या कर्मचाऱ्याचं अपघाती निधन झालं तर त्याचं सगळं कर्ज ही 450 कोटी रुपये ठेवी असणारी बँक माफ करते. आज तुमच्याकडे 1000 कोटीच्या ठेवी असल्यानंतर तुम्ही असा एखादा का अजेंडा नाही काढला एवढ्या वर्षामध्ये त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये? का नाही त्यांना एखादं मदत करत तुम्ही त्या विषयामध्ये? सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक एका जिल्ह्यापुरती मर्यादित आहे आणि तुमची ही बँक राज्याची बँक आहे आणि इतक्या विश्वासानं ते कर्मचारी तुमच्याकडे पैसे ठेवतात, पण त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला का नाही धोरण राबवता आलं? इतके मोठे तुमच्याकडे ठेवी असताना आणि रेग्युलर त्यांचं सगळे पैसे येतात दर पगारातून, तुमच्याकडे कुठलंही त्या बाबतीमधलं धोरण नाही. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड जागृती निर्माण झालेली आहे या विषयामध्ये आणि आम्ही तुमच्यावरती टीका करायची आवश्यकता नाही आणि कोण हे समोर बोलते त्यांना मी ओळखत नाही, पण त्यांनी माझा येऊन सत्कार करण्याची आवश्यकता नाही. तुमच्यावरचा या लोकांचा विश्वास का उडाला या लोकांचा, ह्यांना तुम्ही उत्तर द्या. इतके राज्यातील इतके वर्ष तुमची मान्यताप्राप्त संघटना होती, या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना सांगत होता की तुम्हाला आम्ही विलीनीकरण देऊ. जे कोल्हापूरमध्ये तुमचं अधिवेशन झालं त्यामध्ये तुम्ही त्यांना सांगितलं की केंद्राच्या प्रमाणे जे राज्याला मिळतं ते राज्याचं जे कर्मचाऱ्यांना पगार मिळतो ते तुम्हाला देऊ. आज लोक तुमच्या बरोबर नाहीत, हे सगळी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. गोपीचंद पडळकरजी आणि संदीप शिंदेजी दोघांचे धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. मुद्दा हाच आहे की आता बघूयात एसटीचे जे संपकरी कर्मचारी होते जे या संप काळामध्ये आपले कर्जाचे हप्ते फेडू शकले नाहीत त्यांना एसटीच्या बँकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क मिळतो की त्यांचा तो हक्क हुकतो.